नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मी जयश्री पवार अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण फोडणीचं ताक म्हणजे पोळेल ताक बनवणार आहोत। त्यासाठी 2 चमचे तेल आणि 1/2 चमचा मोहरी मी तवलीमध्ये टाकली आहे आणि या तवलीमध्ये एकदम खरपूस असं ताक लागतं, सगळ्यांनाच माहिती आहे। त्याचप्रकारे बघा, छान अशी फोडणी फुटली आहे आपली मोहरीची आता, आणि त्यामध्ये 1/2 चमचा जिरी घालूया। आणि जिरी पण छान तडतडली की मग त्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकणार आहोत, ते पण तुमच्या आवडीनुसार। तिखट तुम्ही जसं कमी जास्त खात असाल त्याप्रमाणे। आणि खूप सारा कढीपत्ता आणि कोथिंबीर हिरवीगार अशी, हे इन्ग्रेडियंट टाकणं खूप अतिआवश्यक जरूरी आहे। कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि खूप छान टेस्ट येते आणि फ्लेवर पण खूप मस्त येतो। मग 1/2 चमचा हळद पण घातली आहेत आपण। आणि छान फोडणी परतून झाली की मग आपण यामध्ये पाणी घालूया। आता छान फोडणी परतली आहे आपली, आता याच्यामध्ये पाणी घातलं 1/2 ग्लास आणि याला छान अशी उकळी घेऊया। आणि उकळी झाले की गॅस बंद केला आहे मी। आणि आता यानंतर आपण छान असं 1/2 लिटर दही घेतलं आहे घरी लावलेलं घट्ट असं। आता याला छान फेटून घेऊया मस्त रवीने, उसळून घेतलं आहेत मी। आणि छान असं प्लेन दही चं मी ताकासारखं बनवलं आहे। आणि यामध्ये पण आपण आता पाणी घालूया। पाणी घातलं की बघा किती छान असं ताक तयार झालं आहेत आपलं। आणि याच्यामधलं लोणी काढलं नाही आपण, त्यामुळं असं क्रिमी क्रिमी आहे ते। आणि फोडणीला पण छान अशी उकळी आली आहे। आता गॅस बंद करून थंड झालं करून घेतलं आणि मग त्यामध्ये आपण दही दह्याचं बनवलेलं ताक आपण याच्यामध्ये ओतून घेतलं आहे। आणि हे पण मी परत विसळून त्याच्यामध्ये टाकते। दही जर आंबट असेल खूप तर जास्त पाणी घाला, आणि ताजं फ्रेश असेल तर कमी घाला, म्हणजे त्याची टेस्ट आंबट आली पाहिजे। आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि छान असं मिक्स करून घेऊया। बघा किती सुंदर रंग आला आहे त्याला आणि एकदम छान दिसतं आहे। लगेच बघताच तोंडाला पाणी येतं। आणि याला तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, पोळी किंवा भात यासोबत खूप मस्त झक्कास लागतं खायला। आणि यापेक्षाही ते असंच वाटी भरून फुरफुर करून प्यायला खूप मज्जा येते। मी अजून थोडंसं पाणी घातलं आहे कारण मला अजून तिखट वाटत होतं, ते छोटे मुलं आहेत ना तर म्हणून। मग मी तरी त्याची टेस्ट कमी होत नाही कारण त्यामध्ये मी मीठ थोडंसं वाढवलं आहे नंतर। आणि असं वाटीत घेऊन सणी फुरफुर करून प्यायला खूप मस्त लागतं आणि गावाकडच्या छोट्यापणच्या आठवणी पण जाग्या होतात। बघा किती सुंदर असं छान रंग आला आहे। तर मग नक्की ट्राय करा, पुन्हा भेटूया आपण। तोपर्यंत राधे राधे।